शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया कापूस भाव दबावतच तुरीतील तेजी कायम काबुली हरभरा भाव टिकून द्राक्षाला सरासरी भाव आणि ब्राझीलमध्ये यंदा सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली पण अर्जेंटिनात उत्पादन कमी झालं पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली आहे अर्जेंटिनाच्या सोया डॉलर धोरणामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंढ्याच्या दरात चढउतार दिसत आहेत तर देशातील बाजारात दर स्थिर आहेत मग सोयाबीन दराची स्थिती काय आहे सोयाबीनची भाव पातळी कितीवर पोचली पाहूयात बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात सविस्तर बातम्या देशातील बाजारात कापूस दर दबावत आहेत बाजारातील आवकेचा दबाव कायम असल्यानं दरपातळी स्थिर आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बाजारात दैनंदिन आवक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात गेल्या हंगामात सरासरी तीस हजार गाठी आवक होती ती सध्या एक लाख तीस हजार ते एक लाख पंचेचाळीस हजार गाठींच्या दरम्यान होते त्यामुळे दरपातळी सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार चारशे रुपयांदरम्यान दिसते बाजारातील आवक पुढील काळात कमी होऊन दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज जानकरांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात तुरीची आवक कमी आहे त्यामुळे तुरीच्या दरात मोठी तेजी आली आहे डाळीचे भाव प्रतिकिलो एकशे वीस ते एकशे तीस रुपयांच्या दरम्यान पोहोचले तर बाजारातील दर आठ हजार ते आठ हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील तुरीचे दर कमी होत नाहीत म्हटल्यावर सरकार आता स्टॉकमधील तूर बाजारात विकण्याचा विचार करत आहे नाफेडकडील तूर लवकरच बाजारात येऊ शकते असा अंदाजही व्यक्त केला जातोय पण यंदा पुरवठा कमी असल्यानं तुरीचे दर तेजीतच राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या काबुली हरभराचे भाव टिकून आहेत शेतकऱ्यांच्या काबुली मालाला सध्या बाजारात सरासरी सात हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादनात घट झाल्याचं शेतकरी सांगतायत तर दुसरीकडे निर्यातीसाठी मागणी टिकून आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही ऐन अवकेच्या हंगामात स्थिर आहेत काबुलीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे मागील काही दिवसांमध्ये झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्ष पिकाला मोठा तडाखा दिला आहे वादळी पावसामुळे काही भागातील द्राक्षबागा आडव्या झाल्यात तर गारपिटीनं तडे गेलेत गुणवत्ता खालवलेल्या द्राक्षाला तीस रुपयांपर्यंतही दर मिळत नाहीत निर्यातक्षम गुणवत्तेच्या द्राक्षाला सत्तर ते नव्वद रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय द्राक्षाचा बाजार पुढील काही दिवस कायम राहू शकतो असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडीच्या दरात चढ उतार दिसत आहेत ब्राझीलमध्ये यंदा उत्पादनात मोठी वाढ झाली अर्जेंटिनात मात्र उत्पादन कमी झालं पण ब्राझीलनं ती कसर भरून काढली आहे अर्जेंटिनात उत्पादन कमी झाल्यानं अर्जेंटिनामधील बाजारात दर सुधारले शेतकऱ्यांनी आणखी दरवाढीच्या अपेक्षेनं सोयाबीन मागं ठेवलं होतं परिणामी अर्जेंटिनातील उद्योगांना सोयाबीनची टंचाई भासत होती त्यामुळे अर्जेंटिना सरकारनं सोयाबीनसाठी सोया डॉलर धोरण जाहीर केलं अर्जेंटिनाचं चलन पेसो आहे सध्या दोनशे सतरा पेसो प्रति डॉलर असा विनिमय दर आहे पण अर्जेंटिनानं सोयाबीनसाठी तीनशे पेसो प्रति डॉलर असा विनिमय दर जाहीर केला त्यामुळे शेतकरी सोयाबीन विकत असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापिंढ्याचा पुरवठा वाढतोय परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापिंडीचे दरात चढ उतार होत आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे पंधरा डॉलर प्रति प्रतिटनांवर होते तर सोयापिंढेचे वायदे चारशे तेवीस डॉलर प्रति टनांवर होते आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून चढउतार सुरू आहेत पण देशातील बाजारात पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान दर आहेत सोयाबीनची आवक जवळपास दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे सोयाबीनची आवक कायम असल्यानं वाढीवर दबाव आहे पण सरासरी दर, दर पातळी कायम आहे तर आवक मर्यादित झाल्यानंतर दरात सुधारणेचा अंदाज आहे असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय या माहितीसोबत या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो ला करायला विसरू नका माहिती महत्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा शेतीमालाच्या किमती धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या